पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार दिवंगत नेते भारतनाना भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके हे आज महाविकास आघाडीच्या सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या स्टेजवर दिसून आले. त्यामुळे भालके गटाच्या वतीने महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना पाठिंबा देण्यात आल्याचे आज स्पष्ट झाले. बुधवारी भगीरथ भालके यांनी काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे व आमदार काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा आदल्या दिवशी त्यांची भेट घेतली. ते फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी ते काँग्रेसच्या स्टेजवर दाखल झाले. यावेळी बोलताना भालके यांनी दिवंगत नेते भारत भालके यांनी मागील 3 निवडणुकांमध्ये काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना पंढरपूर आणि मंगळवेढा मतदारसंघातून मताधिक्य दिले. तेच मताधिक्य यंदाही कायम राहील असा शब्द मी देतो. आणि माझ्या वडिलांच्या नेतृत्वाखाली त्या मतदारसंघाने आदरणीय शिंदे साहेबांना मताधिक्य देण्याची भूमिका बजावली. तीच पद्धत तीच परंपरा खांद्यावरती घेऊन उद्याच्या लोकसभेला पंढरपूर मंगळवेढ्यातून मताधिक्य देण्याची जबाबदारी तिथल्या तमाम वडीलदारी मायबाप जनता आणि सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छेखातीर त्या ठिकाणी आम्ही घेतलेल्या आहे.